देवगड तालुक्यातील हिंदळे गावच्या सुकन्या कुमारी निखित उर्फ सायली संतोष आचरेकर यांची पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या तहसीलपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्या लोकसेवा आयोगाच्या विक्री कर निरीक्षक परीक्षेमध्ये सप्टेंबर 2017 पहिल्याच अप्रयत्नात घवघवीत यश संपादन करून पुणे येथील श्रेणी 2 ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण लाईव्हशी बोलताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी MPSC UPSC परीक्षेला बसले पाहिजे. जिद्द चिकाटीने अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळेल. मी 12वी झाल्यानंतर ठरवले होते की आपण जिल्हाधिकारी व्हायचे. यासाठी माझी परिस्थिती सामान्य असतानाही आमचं एकत्र कुटुंब असूनही त्यांनी मला चांगलाच प्रतिसाद दिला. जर आपण एखादा निश्चय केला तर ते ध्येय गाठेपर्यंत खूप मेहनत केली पाहिजे. कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट मिळवणे अशक्य आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून स्पर्धा परीक्षा द्याव्यात. पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षा न लागता त्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात संधी द्यावी. मी तहसीलदार झाली तरी माझे स्वप्न हे जिल्हाधिकारी व्हायचेच आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे. यावेळी सायली यांचा सिंधुदुर्ग नाभिक समाज यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर, हिंदळे सरपंच स्वरा पारकर, ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणे, जयवंत मसूरकर, काळभैरव देवस्थान कमिटी, हिंदळे ग्रामोत्ती मंडळ, वाचनालय, विश्वेश्वर मान, तसेच क्रीडा मंडळ, हिंदळे भंडारवाडा, जिल्हा परिषद शाळा हिंदळे, रामेश्वर हायस्कूल मिडबाव, सह केळकर कॉलेज देवगड, हिंदळे ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हिंदळे गावी संतोष आचरेकर यांची मुलगी सायली संतोष आचरेकर हिची तहसीलदारपदी नियुक्ती झाली. ही अतिशय आनंद समाजाला भूषणा असणारी आनंदाची बातमी. एक तरुण भारत या मासिकात आल्यानंतर ही बातमी आम्ही जिल्ह्यात संपूर्ण वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण नाभिक बांधव एक भुवया उंचावल्यासारखं एक सर्वांनी एकमेकाचा कॉन्टॅक्ट करून पण नक्की कोण आहे आचरेकर आणि काय हे कोण आहे ही माहिती येऊन पण प्रत्येकाला माहिती होतं की आचरेकर म्हणजेच आपले हिंदळ्यातले आचरेकर म्हणजे संतोष उर्फ बाबू आचरेकर हे एकमेव आहेत आणि ते आपल्या समाजाचे आहेत. त्याबरोबर तिचं अभिनंदन करण्यासाठी प्रत्येकाने फोन आज संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने राज्याच्या वतीने सर्वांचे फोन सुद्धा आलेले आहेत आणि आज भूषणाव अशी गोष्ट झाल्यामुळे एक आम्हाला एक समाधान आहे नाभिक समाजाला की आज खरोखरच आपल्या समाजातील एक गरीब घराण्यातील म्हणजे आज व्यवस्थित असेल परंतु गरीब घराण्यातील ही सायली एक उच्च शिक्षणापर्यंत जाते, मदन मारते. खरोखरच तिचं ज्ञान अतिशय प्रत्येकाने हे प्रत्येक बांधवाने किंवा आपल्या बांधवाने आपल्या मुलांना देण्यासारखं या सायलीच्या माध्यमातून असं आज तिचं ज्ञान वाढलेलं आहे आणि ती एक नंबर वर्ग 1 आज तिची अपेक्षासुद्धा आहे मी कलेक्टर होणारच. खरोखरच आम्हाला एक भूषणाव आहे म्हणजे तिची अपेक्षा एवढी आहे. आज अपेक्षेप्रमाणे आज आमचा आई जगदंबा म्हणा आमचे संत सेना महाराज तिला आशीर्वाद देतील यात शंकाच नाही आणि आमचे जिल्ह्यावासियांचे सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीमागे असतील यातही शंका नाही. देवगड तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे ती म्हणजे आज देवगड तालुक्यातील हिंदळे या गावात जन्मलेली कुमारी सायली आचरेकर यांनी आज ह्या जुन्नरच्या तहसीलदारपदी विराजमान झालेले आहेत आणि संपूर्ण देवगड तालुक्यात एक देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी त्यांनी एक आदर्श निर्माण ठेवलेला आहे. आपल्यासोबत सन्माननीय जुन्नरचे तहसीलदार आचरेकर मॅडम आहेत. मॅडम, तुमचा एकंदरीत हा प्रवास आहे, तुम्ही सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मी हा संदेश देईन की काहीच कठीण नसतं, अशक्य असं काही नसतं. तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यातच क्षमता आहे करण्याची, तर कष्ट घ्या. आई बाबांचं म्हणजे सपोर्ट, पालकांनी पण आवश्यक तो मुलांना पाठिंबा द्या आणि तुम्ही ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांकडे वळा. ह्या विशाल पाहिजेच म्हणजे इंटरनेट वगैरे असे खूप माध्यम आहे जिथे तुम्हाला माहिती मिळू शकते. तर शिका आणि तुमच्या घराण्याचं, तुमच्या तालुक्याचं मेन म्हणजे सगळ्याचंच नाव उज्ज्वल करा हा संदेश द्यायचं. एकंदरीत शालेय शिक्षण घेत असतेवेळी तुम्ही कोणता संकल्प केला किंवा कोणतं स्वप्न पाहिलं होतं? माझं हे स्वप्न पहिल्यापासूनच होतं की प्रशासकीय सेवेत जायचं. तर त्या दृष्टीनेच मी पहिल्यापासून प्रयत्न केले. साधारण 7वी 8वी असतानाच म्हणजे ठरवलं होतं की आपल्याला प्रशासकीय सेवेतच जायचं आहे. त्या दृष्टीने मी UPSC जास्त माझा भर आहे. या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त 8 तास तरी अभ्यास करावाच लागतो. त्याचप्रमाणे आज तुम्हाला कुटुंबामधून कसा पाठिंबा होता? खूपच चांगला पाठिंबा होता. घरातून
आई बाबा म्हणा किंवा आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे माझ्या भावांनी मला खूप जास्त सपोर्ट केला, त्यांच्यामुळेच मी खरं तर पुण्यात गेले. तर मी म्हणेन की एक घरातला पाठिंबा असणं खूप जास्त महत्वाचं आहे, तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. एकंदरीत जुन्नरच्या तहसीलदारपदी तुम्ही विराजमान झालेला आहे. आमच्या कोकण लाईव्ह परिवाराच्या माध्यमातून तुमच्या भावी वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ज्या सिंधुदुर्गामध्ये आज आपल्या UPSC MPSC ज्या परीक्षा स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षांना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी कमी बसतात, मात्र या स्पर्धेमध्ये बसतेवेळी कशा प्रकारे अभ्यास करावा असं तुम्हाला वाटतं? या स्पर्धांना बसण्यासाठी तुम्ही साधारण 12वीनंतर जरी अभ्यास सुरू केला तरी तो ग्रॅज्युएशन किंवा वर्षात होतो असं मला वाटतं. म्हणजे हे सांगेल मी की 12वीनंतर मुलांनी इकडे तिकडे वेळ वाया घालण्यापेक्षा आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी जनरल नॉलेज वगैरे पुस्तकं वाचावी, जेणेकरून ते लवकरात लवकर यशस्वी होऊ शकतील ह्या परीक्षेमध्ये. धन्यवाद मॅडम. कोकण लाईव्ह परिवाराचे वतीने तुमच्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा. कोकण लाईव्हसाठी विष्णू धावडे.